मित्रो, प्रत्येकाच्या मोबाईलवर असा इमर्जन्सी अलर्ट असणारा मॅसेज डायरेक्ट ब्लिंक होत आहे आणि बेल वाजत आहे. हे नेमकी काय भानगड आहे? तर मित्र, हो, हा मॅसेज आपल्या शासनाच्या टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटकडून देण्यात येत आहे आणि सध्या चाचपणी याची चालू आहे. जे काही नैसर्गिक संकट आहेत किंवा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये लवकरात लवकर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे काही अलर्ट आहेत ते कसे पोहोचवता येतील याविषयी एक चाचपणी चालू आहे आणि त्या संबंधितला हा मॅसेज येत आहे. त्यामुळं घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. सर्वांनी तो मॅसेज आल्यानंतर ओके टाईप करायचं आहे आणि अशीच वायरलेस सेवा किंवा असेच अलर्ट भविष्यात आपल्याला मिळायला हवेत की नाही असा एक ऑप्शन ते विचारत आहेत. तर त्या ठिकाणी येसवर आपण क्लिक करून असा मॅसेज आम्हालाही प्राप्त व्हावा असा त्यातून संदेश जाणार आहे. त्यामुळं आपलं टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट जे आहे ते कमीत कमी वेळात पूरस्थिती असेल किंवा अतिपाऊस पडणार असेल या संदर्भातले अलर्ट असतील किंवा भूकंपाचा अलर्ट असेल असे वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीचे अलर्ट कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी ह्या अलर्टला ओके करून येस करायचं आहे आणि शासनाला सहकार्य करायचं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून आमच्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.